पार्क नॉलेज नेटवर्क एम के सी एलचे 2500 अधिक सेंटर्स त्यांच्या संपर्कात आहेत. महाराष्ट्र सरकारच्या विविध मंत्रालयासाठी जनसंपर्क करण्यासाठी पार्क तंत्रज्ञान पुरवत आहे. पिंक टॉप या शोद्वारे विविध यशस्वी महिलांना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि भारतातील उच्च प्रतीचे तंत्रज्ञान असलेलं एकमेव ठिकाण म्हणजेच पार्क नॉलेज नेटवर्क. जोरदार डाळ्याने स्वागत करूया बबन मुकुल समजाच. अच्छा, या आगळ्या वेगळ्या संध्याकाळी इथं भरपूर चर्चा चालू आहे. टेक्नॉलॉजीची चर्चा चालू आहे, डेस्टिनेशन चर्चा चालू आहे, एज्युकेशनची चर्चा चालू आहे. आणि आज प्रामुख्यानं ही संध्याकाळ डिजिटल आहे आणि याचं लाईव्ह पण फेसबुकद्वारे चालू आहे. म्हणजे सगळ्या भागवे परिवारातर्फे आणि अर्थसंकेत परिवारातर्फे याचे सिग्नलसुद्धा जगभर पोचत आहे. याचा अनुभव आपणाला इथं बसलेला आणि जगभर असणाऱ्या लोकांना येत असते. संरचना आणि श्री अमितजी नाथावर आपण सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून संध्याकाळ आहे की डिजिटल करण्याचा त्यांना प्रखर मान जातो असं त्यांना स्वागत केलं पाहिजे. आणि त्यांचं स्वागत करूनच, कारण आम्हाला माहीत आहे की आजच्या डिजिटल युगामध्ये फिजिकल इव्हेंट करणं ही काय साधी कल्पना नसते किंवा त्यासाठी किती खपावं लागतं. इव्हेंट करणं म्हणजे मोठं आजच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. अशा मला बरोबरच या दोघांचं कौतुक असं वाटतं की गेली 5 वर्ष दिलेच पाहिजे, भाषेला दिलेच पाहिजे. आणि हे अर्थसंकेत महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर कसं घेऊन जाता येईल त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. 11 करोड लोकांपर्यंत न पोहोचवता ते जगभर कसं घेऊन जाता येईल तसं आपण सगळ्यांनी कॉन्ट्रिब्युशन केलं पाहिजे. आणि म्हणूनच आपण सगळी उद्योग क्षेत्रातली खूप मोठी मंडळी आधी आलेले आहेत. युनाईट से संजय आहेत, मात्रे आहेत, रोबोटिक्सची मंडळी आहे, पांडे सर आहेत, डेस्टिनीचे लोक आहेत. त्या सगळ्यांनी मिळून या अर्थसंकेतला जगभर कसं घेऊन जाता येईल याचा आपण सगळ्यांनी मनोमन विचार केला पाहिजे. आणि मनोमन त्यांना आपण शुभाशीर्वाद दिले पाहिजेत की हे अर्थसंकेत पुढच्या वर्षी जगात पोचलं पाहिजे यासाठी सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे. तरच ही एक चळवळ आहे. आता मला सांगितलं की मिशन मंगल असं काहीतरी चालू आहे, पण इथे 5 वर्ष मिशन चालू आहे. हे अर्थसंकेत वगैरे आपला महाराष्ट्र अर्थाने साक्षर झाला पाहिजे. म्हणजे तो उद्योगांना साक्षर झाला पाहिजे, तसंच अर्थानं साक्षर झाला पाहिजे यासाठी हे इथे यज्ञ चालू आहे. ह्या यज्ञात सगळ्यांनी आहुती टाकली पाहिजे. आणि मला खरोखरच डिजिटल या जसे TGSP बँक आहे असे बरेचसे इथे मान्यवर लोक आहेत की त्यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये डिजिटल ज्यात आहुती याच्यामध्ये जर त्या ज्ञानामध्ये दिली या यज्ञामध्ये दिली तर हा यज्ञ असाच पेटत राहील, डिजिटल पेटत राहील यात शंका नाही. मी पार्क ग्रुप या हा एक आमचा परिवार आहे. खरं म्हणजे हा आमचा ग्रुप आहे म्हणजे आमचा एक परिवार आहे. मला सांगायला आनंद होतो की या ग्रुपतर्फे या ग्रुपचा प्रमुख आहे. पण मी एका मिरजपूर्व जे आमचं जिथं ड्रॉटपूर एरिया म्हटलं जातो की जिथं पाणी नाही आहे अशा भागामध्ये मी एक शेतकऱ्याचा शेतमजुराचा मुलगा आहे. मुंबईत एकाच दृष्टीने इकडे आलो होतो की 10वीपर्यंत चप्पल घातला होता पायामध्ये. आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर असं वाटलं की आपल्याला या गरिबीतून बाहेर या जखंडातून निघालं पाहिजे. नोकरी करायची नाही पण पैसा मिळवायचा म्हणून मुंबईला आलो. अशा एका देहेगड्या तरुणांनी हा पार्क ग्रुप बनवलेला आहे. दररोज एक वेगळं मिशन घेऊन काम करतोय. सक्सेसफुल बिझनेस पण आहे कधी माहीत नाही, पण सक्सेस होण्याचा जरूर प्रयत्न करतो. आणि माझ्यासारखे तरुण घडावे, खेड्यापाड्यातला तरुण पुढे यावा आणि उद्योग करावा. आणि नोकरी न करणारा, नोकरी बनवणारा, नोकरी देणारा बनावा यासाठी गेली 21 वर्ष ही पार्क ऑर्गनायझेशन झटते आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की आजपर्यंत आम्ही जवळजवळ या 21 वर्षामध्ये 25,000 अधिक एंटरप्रेनर बनवण्याचं काम झालेलं आहे. आणि जवळजवळ 30,000 फॅमिलीज गेली 21 वर्ष रोजीरोटी देण्याचं काम
ही पार धर्मनिशन करते विदाउट एनी सरकारची मदत न घेता गेली 21 वर्ष त्या रोजीरोटीची व्यवस्था करते आणि खेड्यापाड्यामध्ये हे उद्योजक काम करतात आणि त्यातून एक वेगळा प्रकारचा उद्योग करणारा एक उद्योग असा एक समाज बनवण्यात आलं याचा मला खरा आनंद आहे. आज सकाळपासून वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीबद्दल चर्चा झालेली आहे. त्या टेक्नॉलॉजीबद्दल मी बोलणार नाही आहे पण मी एका टेक्नॉलॉजीमध्ये बोलणार आहे. त्यामध्ये जे युनाइट्सचे संजय ढवळीकर सरांनी सांगितलं की डिस्ट्रप्टिव्ह टेक्नॉलॉजीमुळं कसे व्यवसाय वाढतात सुद्धा आणि उद्ध्वस्त पण होतात कारण त्याला त्याचा मी साक्षीदार आहे. मी शहाण्णवपासून बिझनेस पण आहे आणि शहाण्णवपासून आता सगळ्यांना माहीत आहे कॉम डॉट कॉम ग्लस आणि या सगळ्या या बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे संधी भरपूर मिळालेल्या आहेत. तसेच बरेच बिझनेस कुठे गेलेले आहेत ते माहीत नाही आहे. त्यांचा डायनासोर कधी झाला ते त्यांना माहीत नाही. तर आजचा जो मी आपल्याला जो डिजिटल इंडिया एक मोठं मिशन घेऊन आपण सगळे करतोय म्हणजे यात बरीचशी मंडळी या डिजिटल इंडियामधली मंडळी आहे की आपल्या भारताचे सगळ्यांच्या लाडके पंतप्रधान बरोबर त्यांना धन्यवाद दिला पाहिजे कारण त्यांना धन्यवाद न देता की डिजिटल इंडिया आहे का नाही याच्याबद्दलचं बोलणं बरोबर नाही आहे. तर त्यांनी डिजिटल इंडिया एक वेगळा नवीन महाराष्ट्र नवीन भारत नवीन देश घडवण्यासाठी एक डिजिटल क्रांती घडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन मला वाटतं की 2014 नंतर 2015 मध्ये डिजिटल इंडियाची मोहीम सुरू झाली आणि त्याचवेळी मला वाटतं की अर्थसंघाची सुद्धा ही डिजिटल मुव्हमेंट ही सुरू झालेली आहे. दोन्हीचा कोइन्सिडन्स आहे. म्हणून आपल्याला लक्षात येतं की डिजिटल इंडिया लॉन्च करताना पंतप्रधानांनी काही मिशन्स ठेवली होती त्यांनी काही मंडळी मिशन जगताय. जसं युनाइट संजय ढवळीकरांचं युनाइट्स हे BFSI सेक्टरमध्ये काम करतं तसं त्यांचं डिजिटल मीडियाचा वापर करून डिजिटल अर्थ साक्षरता कशी निर्माण करताय याच्यासाठी यांची मिशन काम करतात. या सगळ्यांना त्यांनी 9 मिशन दिलेली आहे. तसंच मलाही वाटतं की आपण तर काही कॉन्ट्रिब्युशन केलं पाहिजे म्हणून आम्ही या एज्युकेशन हा एक आज बोललं नाही आणि त्या बोलण्याची मला त्या क्षेत्रामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली म्हणून एज्युकेशन टेक्नॉलॉजीमध्ये कसं या टेक्नॉलॉजीचा वापर करून एक वेगळं डिजिटल महाराष्ट्र घडवता येईल या दृष्टीने मी काम करत होतो. की जवळजवळ 1996 सालापासून सांगितलं की आमची 2500 सेंटर महाराष्ट्र राजस्थान या गव्हर्नमेंटच्या बरोबर आम्ही काम करतो. असा टॉट कुठला नाही आहे की जिथं आमचं प्रेझेन्स नाही आहे. असा महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही स्पॉट नाही आहे की जिथं आमची जिथं सेंटर्स आहेत आणि त्या सेंटर्स मारा आहेत ते आम्ही काय करतो की हे जे डिजिटल यज्ञ आहे तो आम्ही 96 पासून आजपर्यंत करत जातो. पण खरी याला गती कधी मिळाली 2014 नंतर याला खरी गती मिळाली आणि आमच्यात परत एक स्फूर्ती परत एक जाण. तर हे डिजिटल इंडियाचं जे मिशन आहे हे पुढं घेऊन जात असताना आम्ही एक आज सकाळपासून सगळेजण आपण चर्चा करतो टेक्नॉलॉजीचा बदल झालेला आहे वगैरे आणि मात्रे साहेबांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं कशी ऑडिओ व्हिडिओ स्क्रीन्स वगैरे आणि त्याच्यामध्ये कसा बदल होऊन गेला तसंच आज आपल्याला सगळ्यांना आपण सगळे बिझनेस पण आहोत की मी हे सांगणारं प्रेझेंटेशन याच्यामध्ये भरपूर बिझनेस दडलेले आहे आणि 21व्या शतकामधले जे बिझनेस याच्यामधून केवढ्या मोठ्या अपॉर्च्युनिटीज आपल्यासाठी. आपण सगळे म्हणतात की रिसर्शन आहे नोकरी लागत नाही व्यवसाय नाही आहे पण याच्यामध्ये अद्भुत अशा काही बिझनेस आयडिया त्याच्यामध्ये दडलेल्या आहेत आणि त्या मी दररोज काय करतो डेव्हलप करतो आणि त्यांना दररोज संधी मिळतात. तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या सगळ्या जगण्यामध्ये आज आपल्या सगळ्यांना माहिती की कोणतं महत्त्वाचं आपल्याला काय महत्त्वाचं आहे आज. जसं आपण म्हणायचं जगण्यासाठी 3 गोष्टी लागायच्या अन्न वस्त्र आणि निवारा पण आज त्याच्यात प्रायोरिटी बदललेली आहे. सगळ्यात आपल्याला काय लागतं मोबाईल लागतं जेवण नसतं तर चालतं माहीत आहे ना पण मोबाईल लागतो वगैरे. आता सगळं काय झालं यम क्रांती झालेली आहे मोबाईल क्रांती आम्ही त्याला म्हणतो कोण म्हणतो मनी क्रांती वगैरे मोबाईल क्रांती झाली की मोबाईल शिफ्ट करत नाही. खरं म्हणजे आम्ही ज्यावेळी घरी जायचं आमचे वडील ज्यावेळी यायचे त्यावेळेस त्यांचे किसर चापचायचं असं की त्याच्यात काय असेल एखादी चॉकलेटची गोळी किंवा कसली गोळी असेल याच्यासाठी आम्ही चापचायचं. आज बघा आपल्या सगळ्यांची
रुपे कार्ड म्हणाले, इंटरेस्ट नो कार्ड, हे कडे सगळं मोबाईलवरती टक्त होतं. म्हणजे मोबाईल हा आपल्या आज जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण विचार करा की भारताची जी लोकसंख्या आहे की नाही आणि मोबाईलची संख्या जर बघितलं तर आपल्याला माहीत आहे की 150 करोड मोबाईल म्हणजे भारतामध्ये आहेत असा काहीतरी आकडा आहे. आपल्या लोकसंख्येपेक्षा जास्त मोबाईल आहे. म्हणून आपण सगळ्या बिझनेसमॅननी त्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी की या मोबाईलवरती आपल्याला सगळं देता आलं पाहिजे. मोबाईलवरती सगळं देता आलं पाहिजे कारण मोबाईल बघा, मोबाईल 1 फुटाच्या माणसाच्या मोबाईलमध्ये किती अंतर आहे? मॅक्सिमम 1 फूट. त्याच्या अंतरामध्ये काय आहे? तर मोबाईल डिव्हाइस आहे. म्हणून आपण सगळ्या बिझनेसमॅननी विचार केला पाहिजे की आपल्याला जो पुढचा बिझनेस किंवा आपले सगळं जे पुढचं जे काही घडवायचं आहे ते कशावरती आहे? त्या मोबाईलवरती घडवायचं आहे. म्हणून काही बिझनेसमॅन विचार करतायत, काही लोकांनी बिझनेस कसा डेव्हलप केलेला आहे, पण तसं मला असं म्हणायचं आहे की हा मोबाईल नुसता एक ॲप असून चालणार नाही. म्हणून आता त्याच्या पुढेही जाऊन आपल्याला प्लॅटफॉर्म, आता जो बिझनेस आहे, मोठा बिझनेस आहे जो प्लॅटफॉर्मचा बिझनेस आहे. आपण कधी कल्पना केली नव्हती की बाबा सगळ्यांना वाटतं उबर वेगळी ओला वेगळी, पण ओला आणि उबर कुणाची गाडी आहे किंवा कुणाची गाडी आहे का? कुणाची गाडी आहे माहीत नाही, कोण चालवतो माहीत नाही, कोण ड्रायव्हर आहे माहीत नाही, पैसे कोण देतो माहीत नाही, पण सगळं कुणाच्या अकाउंटमध्ये जातं? उबेर किंवा ओलाच्या मनी वॅलेटमध्ये जातं. तरी अशी इथून पुढे जी बिझनेसेस आहेत ती अशी बिझनेस आणणार. मग हे तर मोठा प्लॅटफॉर्म बनवणं, प्लॅटफॉर्म बिझनेस आहे, हा तर मोठ्या बिझनेसमनचा आहे वेगळी नाही. तर मला याच्यामध्ये मोठ्या बिझनेस संधी पडलेल्या आहेत. ज्यांना प्लॅटफॉर्म बनवायचं आहे त्यांनी जरूर बनवावं, पण त्या प्लॅटफॉर्मच्या आत आमच्या छोट्या छोट्या SMEsना, MSEsना, छोट्या छोट्या एंटरप्रेन्युअर्सना, इंडिव्हिज्युअल्सना भरपूर असंख्य अपॉर्च्युनिटी दिलेल्या आहेत. आणि असाच प्रकारचा मी एक डिजिटल प्लॅटफॉर्म बनवलेला आहे की ज्या प्लॅटफॉर्मद्वारे आपल्याला जगातल्या कुठल्याही मोबाईलवरती लेक्चर बीन करता येईल, कंटेंट बीन करता येईल, अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म मार्फत बनवलेला आहे की एका ठिकाणाहून आपल्याला जगातल्या असंख्य ठिकाणी आम्ही जवळजवळ 120 कंट्रीमध्ये आम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग करतो, लाईव्ह ब्रॉडकास्टिंग करतो. बेस्ट ऑफ द बेस्ट शिक्षक आमच्या स्टुडिओमध्ये येतो आणि तिथून सिमलेसली जगातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये हे प्रकारचा मेसेज कम्युनिकेशन, कोणाचं भाषण, अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म. आणि याच्यामध्ये भरपूर संधी दडलेल्या आहेत की आम्हाला असंख्य चांगल्या कंटेंट क्रिएटरची गरज आहे, असंख्य चांगल्या शिक्षकांची गरज आहे, असंख्य चांगलं ज्यांना. आणि या प्लॅटफॉर्मचा उपयोग की मित्र याच्यामध्ये की ज्यांना जगातल्या कानाकोपऱ्यात पोचायचं आहे अशासाठी आम्ही मोठा काय केला आहे, एक्सप्रेस हायवे, सुपर एक्सप्रेस हायवे बनवून ठेवलेला आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे आपल्याला जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला पोचता येतं अशा प्रकारचा एक प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला काही कॅपॅक्स नाही, काही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट नाही आहे. याच्यासाठी तुम्हाला काही मेमरी लागत नाही, सर्वर लागत नाही, काही नाही आहे. प्लग अँड प्ले क्रिएशनची फॅक्टरी सकाळी याच तुमचं काही कंटेंट घेऊन आणि संध्याकाळी कंटेंट घेऊन जात आहे. अशा प्रकारची दुसरी मोठी अपॉर्च्युनिटी आमच्याकडे आहे की आज जमाना सगळा व्हिडिओ झालेला आहे, कंटेंट झाला आहे. बघा सगळ्या लोकांना काय पाहिजे, मोबाईलवरती काय पाहिजे, आपल्याला व्हॉट्सअपद्वारे छोटे 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 कंटेंट हवे, तर ते बनवण्याची फॅक्टरी आमच्याकडे. तुम्हाला त्यासाठी काही इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. ग्राफिक डिझायनर, इन्स्ट्रक्शनल डिझायनर, एपॉलॉजी आमच्याकडे सगळे एक्सपर्ट आहेत. आणि हा हे का दाखवतो मित्र, याच्यामध्ये मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आमच्यासाठी भरपूर आयडीज पाहिजे, इन्स्ट्रक्शनल डिझायनर पाहिजे. जर आपल्यामध्ये कोणी इन्स्ट्रक्शनल डिझायनिंगचा बिझनेस चालू करणार असेल तर आमच्याकडे हजारो तासाचं कंटेंट आहे. तर आपण आम्हाला कंटेंट डिझायनिंग करून द्या. कोण ग्राफिक डिझायनर असतील इथे तर त्या ग्राफिक डिझायनरने आम्हाला ग्राफिक डिझायनिंग करून द्या. कोणाकडे जर कंटेंटमधले कोणी मास्टर असतील, जसं आता मी म्हणतो डेस्टिनी वगैरे, त्यांचं कंटेंट जर बनवायचं असेल तर आम्ही यामध्ये बनवून देऊ शकू. अशा बँकेला काही ट्रेनिंगसाठी कंटेंट देऊ शकतात. अशा प्रकारचे युनिक प्लॅटफॉर्म आणि याच्यामध्ये भरपूर मल्टीफोल्ड असे बिझनेस अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये आहेत. आम्ही या सगळ्या ऑर्गनायझेशनसाठी बरोबर काम करतो आहोत. एवढ्या आमचे भरपूर आहेत याच्यामधले काही असं दाखवलेले आहेत, पण आपणही बिझनेस आपले जे छोटे बिझनेस आहेत त्यांना वाटतं की या मोठ्याच लोकांनी युनिव्हर्सिटीज या गव्हर्नमेंटने पण हा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी पण अवेलेबल आहे की वर्ल्ड क्लास जगातला द बेस्ट द स्टेट ऑफ आर्ट आमचं हे लर्निंग सेंटर आहे, कंटेंट क्रिएशन सेंटर आहे, ट्रान्समिशन सेंटर आहे. आपण त्याचा उपयोग करून आपण एक वेगळा बिझनेस चालू करू शकतो असं मला वाटतं. काही आम्ही प्रोजेक्ट केलेले तुम्हाला हे दाखवण्यासाठी मग एक तुम्हाला या प्लॅटफॉर्मची हा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे याची ताकद मला तुम्हाला फक्त सांगायची आहे. काय होऊ शकतं, एक छोटासा थॉट काय होऊ शकतं. आम्ही चलो जिथे आपला माहिती आपल्या लाडक्या पंतप्रधानावरती एक मुव्ही आहे, ते आम्ही मुव्ही
की आमच्या स्टुडिओमधून आम्ही ब्रॉडकास्ट केली होती. जवळजवळ 16 लाख मुलांनी एका वेळी 16 लाख मुलांनी शाळेत त्या ठिकाणी पाहिले होते आणि जगभरामधून 6 लाख लोकांनी पाहिले होते. अशा प्रकारचा हे प्लॅटफॉर्म, अशा प्रकारची या प्लॅटफॉर्मची हे आहे. आपण बघू शकता की शाळेमध्ये काही लागत नाही आहे आमच्या प्लॅटफॉर्म या. आपल्याला फक्त म्हटलं जसं मात्रे साहेबांनी जसं म्हटलं टेक्नॉलॉजी बदलत जाते, फक्त काय पाहिजे आपण एक स्क्रीन पाहिजे, दॅट्स ऑल. मोबाईल स्क्रीन घ्या, कुठलेही घ्या, या पद्धतीचं गावागावातल्या मुलांना शिकवण्याची संधी आपल्याकडे कोणतर तसं शिकवण्याची पॅशन असताना जर एंटरप्रेनर असेल, शिक्षक असेल, गणित चांगलं शिकवणार असेल, तर अशा प्रकारे गावात विद्यार्थी वाढ बघतात आपली चांगल्या शिक्षकाची. तर या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून आपण एक वेगळा बिझनेस आपण उभं करू शकतो असं मला वाटतं. सीएम साहेबांनी पण याच्यावरती ट्विट केलेलं होतं. असं की असं या प्लॅटफॉर्मचा उपयोग गव्हर्नमेंटमध्ये होतोच, तसं वेगवेगळ्या गोष्टीसाठी याचा वापर केला जातो. दाखवण्याचे ऍप्लिकेशन दाखवण्याच्या पाठीमागे एकच उद्देश आहे. इथे जे बसलेले एंटरप्रेनर आहेत, ज्यांना वाटतं की मी एक्सपर्ट होऊ शकलो नाही, मी मोठा होऊ शकलो नाही, त्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. आपण एका ठिकाणून जगभर बसण्याची ताकद या प्लॅटफॉर्मवरती आहे. मी सांगितलं की हा प्लॅटफॉर्मचा उपयोग सीएम साहेब आपले लोकसंवाद कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम, लाभार्थीपर्यंत पोहोचण्याचं काम केलं जातं. हे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स वापरले जातात. मिनिस्टर्स लोक हे त्यांच्या डीपीसीच्या मीटिंग घेण्यासाठी वापरले जातात, वेगवेगळे संवाद करण्यासाठी वापरले जातात. त्याचबरोबर याचा प्रामुख्याने उपयोग एज्युकेशनसाठी केला जातो. महाराष्ट्रामधली सगळी इंजिनिअरिंग कॉलेज याच्याशी कनेक्टेड आहेत आणि एका वेळी जवळजवळ 4.5 लाख लोकांचं काउन्सिलिंग मुलांचं आणि पेरेंटचं या प्लॅटफॉर्मद्वारे होतं. सगळी मेडिकल कॉलेजेस कनेक्ट केलेली आहेत की चंद्रपूर, आंबेजोगाई या ठिकाणी चांगले प्राध्यापक, डॉक्टर प्राध्यापक नाही आहेत, मुंबईतले बेस्ट ऑफ द बेस्ट KEMचे जे डॉक्टर आमच्या प्लॅटफॉर्मवरती येतात आणि तिथून आम्ही लेक्चर्स बीम केले जातात. अशा असंख्य केस स्टडीज या प्लॅटफॉर्मद्वारे केलेल्या आहेत. मला एवढं सांगायचं आहे की आपण एक मिशन, आपण जर एक मिशन म्हणून राहिलो तर त्याच्यात बरीचशी ॲप्लिकेशन्स आहेत वेगळी, ज्याच्यामुळे दररोज आम्ही या ॲप्लिकेशनचा वापर करतो. परवा दिवशीच आम्ही 23 तारखेला एक मोठा उपक्रम केला महाराष्ट्रातल्या सगळ्या सरपंचाशी आणि उपसरपंचांशी आणि ग्रामपंचायतीशी कनेक्शन आम्ही केलं होतं की एक माणूस महाराष्ट्राचा की हे आपलं भारत, महाराष्ट्र राज्य जे आहे ते हिरवगार करायला निघालं आहे. 33% वन वाढवायचं आहे, झाडं वाढवायचं आहेत असे आपले राज्याचे वनमंत्री मुनगंटीवर साहेब त्यांना सगळ्या ग्रामपंचायतीला 33% झाडं लावून सांगायचं आहे. त्याच्यासाठी त्यांना त्यांचा संवाद करायचा होता. तर या टेक्नॉलॉजीद्वारे आम्ही जवळजवळ 28,000 सरपंचांना आणि त्यांना मोटिवेट केलं, त्या योजना सांगितल्या काय करतो. तर अशा प्रकारचं एक मिशन, अशा प्रकारचं एक कॉन्ट्रीब्युशन हा प्लॅटफॉर्मद्वारे होऊ शकतो आणि अशा तऱ्हे याच्या पाठीमध्ये भरपूर असे आपल्याला बिझनेस मॉड्युल्स आपल्याला बनवता येतात. आम्ही वुमन एम्पॉवरमेंटसाठी आमच्या प्लॅटफॉर्मचा वापर करतो. एक पिंक टॉक नावाचा आम्ही प्रोग्राम करतो की याद्वारे एका ठिकाणाहून की जवळजवळ लाखो जगभरातल्या महिलांशी एक महिला ती आपली स्टोरी सांगत असते मी कशी घडले आणि महिलांना एम्पॉवर करत असते. तर असं एम्पॉवरमेंट करण्याचं काम हे पारचं नेटवर्क करतं. मला निश्चित आनंद आहे की अशा प्रकारचं काम करण्यासाठी वेगळे अर्थसंकेत वेगळे आणि आपली सगळी जी मंडळी आहे वेगळे या लोकांनी पण याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करावं आणि ज्यांना बिझनेस वाढवायचा आहे, एक्सपांड करायचं आहे, तर या प्लॅटफॉर्मचा निश्चित उपयोग करावं. मी त्याच्यासाठी भागीदारी करायला तयार आहे, आपल्याशी पार्टनरशिपसाठी तयार आहे की आपण सांगावं आणि आपला बिझनेस वाढवूया, आपला बिझनेस मोठा करूया. आणि खरोखरच आजचा जो योग आहे की त्याच्यामध्ये काही संकेत आहे, अर्थामध्ये संकेत आहे वगैरे, तसा संकेत इथं सगळ्या आलेल्या लोकांना मिळाला असेल याचा मला खात्री आहे. पण एक बिझनेसमॅन, एक एंटरप्रेनर म्हणून मला खात्री आहे की इथं काही बिझनेसमॅन पण आलेले आहेत. त्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की आपण एक गोष्ट आपण इथून जाताना घेऊन जायला पाहिजे की मी कायम मी दररोज गोष्टी नवीन शिकत असतो. तर मी लाईफ लॉंग लर्नर झालो बरोबर. बिझनेसमॅनाचे दुःख बिझनेसमॅन कधीच लोकांना मागतात तेव्हा काय की त्याला सगळ्यांना माहीत आहे काय अडचणीत तो दररोज अडचणी दररोज एक कुठलं चॅलेंज असतं वगैरे आणि त्या चॅलेंजमध्ये जात असतो आणि त्यातून तो शिकत असतो. वेगवेगळ्या फायनान्शियल अडचण असते, एम्प्लॉयमेंटची लोकांची अडचण असते वगैरे, काम डिलिव्हरी करायची असते, क्लायंटची अडचण असते, त्याला कालच पाहिजे असतं वगैरे, अशा त्या दररोज
सगळं करत असतो. तर ही सगळी चॅलेंजेस घेऊन करत असताना मला आपल्या सगळ्या बिझनेसमॅनला आजच्या अर्थसंख्येच्या या संपूर्ण सगळ्याचं वाटतं की आपण कायम लाईफ लॉंग लर्नर, लर्नर ही भूमिका आपण सोडलं नाही पाहिजे. आपण निराश नाही व्हायचं आहे, हताश नाही व्हायचं आहे. आर्थिक स्थिती डबघाईले येते किंवा आणि काय असं काही नाही आहे. आज एवढ्या मोठ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. मला हजार शिक्षक पाहिजेत. आज मला जर हजार तासाचे कंटेंट बनवायचे आहे तेवढा मोठा बिझनेस आहे. सगळ्या बिझनेस फार मोठा आहे. फक्त माझा काय करू, माझी जी शिकण्याची ॲबिलिटी किंवा ती वाढवली पाहिजे. आणि दुसरं मला सांगा, आपली पॅशन कधी करून देता का माने. आपण कायम पॅशनेट असलं पाहिजे. सकाळी उठलो की आपलं असं वाटलं पाहिजे, आपलं कुठल्या कुठल्या आपलं मिशन बुडालं पाहिजे. की मला असं वाटतं की दररोज बघा की 1 मिलियन स्टुडंटची क्लासरूम बनली पाहिजे. एक शिक्षक दररोज 1 मिलियनला एक सारखं शिकवेल. हे जेव्हा मिशन सकाळी जेव्हा उठतो ना त्यावेळी दिवस वेगवेगळा जातो. म्हणून आपली पॅशन ही आपली असली पाहिजे. आपण पॅशन ठेवलं पाहिजे. आणि तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे की आपण एकमेकांना मदत करून वगैरे पुढे गेलं पाहिजे. तर मला वाटतं की आपण सगळ्यांनी मदत करूया, सगळ्यांनी एकमेकांना मदत करूया. आणि बिझनेस कम्युनिटी, आपल्या मराठी लोकांची जी बिझनेस कम्युनिटी आहे मोठी करूया. आणि पुढच्या वर्षापर्यंत अर्थसंख्या जे जगभर गेलं पाहिजे, जगभर मराठी माणसांनी आलं पाहिजे. आज जसे आम्हाला महाराष्ट्रातील लोक बोलवले तसं तुम्ही जगातली मराठी माणसं तुम्ही इथं बोलावं या डायसवरती. आणि या अर्थसंख्येत संख्येत मुळे काय काय घडतंय ते तुम्ही जगाला दाखवावं. मला अर्थसंख्येतनं आज डिजिटल इंडिया 2020 या ह्याच्यामध्ये बोलवलं, त्याबद्दल मी या दोघा अभियंत्यांचं मिस्टर अँड मिसेस पाटीलचं खरोखरच मनापासून स्वागत करतो, धन्यवाद देतो की त्यांचा अर्थसंख्येत मोठा व्हावा त्यासाठी भरपूर शुभेच्छा. आणि कळी देतो की पार्थ ग्रुप आपल्या पाठीशी आहे, आपल्या बरोबर आहे. आपल्याला कधी वाटलं की आपल्याबरोबर काही करायचं आहे तर आम्ही तयार आहोत, आपण करू. आणि आपण सगळ्यांनी एक जोरदार टाळ्या वाजवून दोघांचं आपण स्वागत करूया, त्यांचं त्यांना धन्यवाद देऊया. आणि थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डिजिटल इंडिया. थँक्यू. धन्यवाद सर. सरांना सन्मानित करण्याची विनंती सुधीर म्हात्रे आणि रचना बागवे यांना करतो. तत्पूर्वी मग्दुम सरांना सन्मानित करण्याची विनंती सुधीर म्हात्रे आणि रचना बागवे यांना मी इथे करतो. धन्यवाद. यापुढील पुरस्कार आहे इनोव्हेटिव्ह ई कॉमर्स वेबसाईट.